मी एवढंच म्हणेन की हे कोण महाशय आहेत जे समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला म्हणून सरकारला सांगतायत, त्यांची सरकारमधली पद काय आहे, जनतेमधली पद काय आहे हे मला काही माहीत नाही, कारण मी त्यांचं नाव आजच पहिल्यांदा ऐकलं. म्हणजे मी या चळवळीमध्ये गेली 60-65 वर्ष काम करतो आहे. मी या चळवळीमध्ये महाराष्ट्रातले आणि कर्नाटकातले सारे जेल मी आतून बाहेरून पाहिलेले आहेत आणि जेव्हा हा लढा सुरू झाला तेव्हा आमच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यामध्ये बेधडक उड्या घेतलेल्या आहेत. हा कोण भीमाशंकर काय म्हणणार आहे, गोळ्या घाला म्हणणार आहे किंवा आणखीन काही त्याच्या हातात काय अधिकार आहेत मला माहीत नाही, पण मी एवढंच म्हणेन की या प्रश्नाचा निकाल लागायचा आहे. या प्रश्नाचा निकाल आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे, प्रलंबित आहे. याची त्यांना काय कल्पना आहे मला माहीत नाही, म्हणून त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. मी काय बोलावं हे मी ठरवणार आहे. म्हणून मी एवढंच म्हणेन की त्यांच्या या बोलण्यानी त्यांना काय साध्य करायचं आहे मला माहीत नाही, परंतु सीमा प्रश्नाच्या लढ्यामधले नेते जे आहेत ते नेते त्यांच्या या धमकावणीला काडी इतकी भीक घालणार नाहीत.